हॅलो, नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण छोले मसाला कशा प्रकारे बनवायचा, त्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर एकदम सोपी रेसिपी आहे, जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे. पण माझी गॅरंटी आहे, जर तुम्ही अशा प्रकारे एकदा हा छोले मसाला बनवून बघितला तर तुम्ही पुन्हा पुन्हा हाच बनवाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काबुली चणे घेतले होते. तर एक कप मी काबुली चणे भिजवून घेतलेले आहे. रात्रभर मी याला भिजत ठेवलेले होते. तर 200 ml कप आहे माझा, त्याच कपाने एक कप चणे मी इथे भिजत टाकलेले होते. तर छान हे भिजल्या गेलेले आहे. आता यासाठी आपण मसाला भाजून घेऊया. मसाला म्हणजे फक्त कांदा, खोबरं आणि टमाटर एवढाच आपल्याला मसाला यासाठी करायचा आहे. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, 1 tablespoon तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी 2 medium आकाराचे कांदे अशा प्रकारे लांब कापून घेतले होते. तर हे कांदे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे. तर यासाठी आपल्याला कांदा जो आहे तो फार लाल करायचा नाही आहे, जोपर्यंत कांदा सॉफ्ट होतो तोपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदा इथे जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे, थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता त्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचं टोमॅटो कापून घेतलं होतं, असं रफली कापलेलं आहे मी, मोठे मोठेच तुकडे केलेले आहे कारण नंतर आपल्याला याला वाटायचंच आहे. तर यालासुद्धा थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, तर फार जास्त फ्राय नाही करायचं. आता त्यामध्येच मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 inch आलं इथे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे थोडासा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, फार जास्त ब्राउनिश कलर करायचा नाही आहे. तर मसाला आपला भाजून झालेला आहे. आता इथे मी एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याला मी डायरेक्ट असं गॅसवर भाजून घेते आहे. तर अशा प्रकारे जे खोबरं आपण भाजून जर मसाल्यामध्ये वाटलं तर त्याची टेस्ट खूप छान येते. तर तुम्ही हे एकदा करून बघा, भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे थोडंसं खोबरं जे आहे त्याला थोडंसं ते पेटायला लागलं की गॅस बंद करून द्यायचा. तर तुम्ही बघू शकता हे खोबरं तुम्हाला इथे काळं वाटत असेल, पर हे आतून फार जास्त भाजल्या गेलेलं नाही आहे आणि आता याचे आपल्याला छान तुकडे करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तर आतून हे पांढरंच आहे, फक्त बाहेरच्या साईडने याला काळपट रंग आलेला आहे. तर याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे थोडं वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच जो कांदा आणि टमाटर जे आपण भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये लसूण आणि अद्रकसुद्धा आहे, याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर मसाला आपला तयार झालेला आहे, चला आता भाजी करून घेऊया. तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 3 tablespoon तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/4 चमचा जिरं आणि 1/4 चमचा मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि त्यामध्येच मी 2 तेजपत्तासुद्धा इथे टाकून घेतलेला आहे, यानी भाजीला टेस्ट छान येईल. आणि जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित या मसाल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत साईडला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. फार जास्त काळा करायचा नाही आहे. तर बस 1 minute आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. 1 मिनिटातच याला साईडला तेल सुटायला लागेल. तर तुम्ही बघू शकता इथे हा जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे, त्याला साईडला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी 1 चम्मच काश्मीरी रेड चिली घेतलेली आहे आणि 1 चम्मच साधी मिरची पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेला आहे. हा काळा मसाला टाकते आहे मी 1/2 चमचा, काळा मसाला नसल्यास तुम्ही गरम मसाला वापरा. आणि 1/2 चमचा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. आता हे जे मसाले आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घालून आपल्याला याला सोडून घ्यायचं आहे. बघा मसालेसुद्धा छान भाजले गेलेले आहे. आता थोडंसं पाणी मी इथे टाकून घेते आहे, तर पाणी टाकल्यामुळे तर्री छान येईल आणि मसाला जो आहे तोसुद्धा आपला जळणार नाही. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान मिक्स झालेलं आहे. तर आता 1 मिनिटातच यालासुद्धा तेल सुटायला लागेल. याला तेल सुटायला लागलं मसाल्याला की जे आपण भिजवून ठेवलेले चणे होते ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान दिसत आहे. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त 1 मिनिट आपल्याला अशा प्रकारे कुकरचं झाकण झाकून ठेवायचं आहे, कुकर लावायचं नाही आहे. तर बघा 1 मिनिटात पुन्हा याला तेल सुटलेलं आहे आजूबाजूला. तर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चम्मच फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला पाणी सोडायचं आहे. तर मी इथे 1 cup चणे घेतले होते, त्याला मी इथे 2 cup पाणी सोडते आहे.
आणि मगाशी मी पाव कप सोडलं असेल, मगाशी जे पाणी सोडलं होतं, जे आपण मसाल्याला सोडलं होतं, तर तेवढंच आपल्याला पाणी सोडायचं आहे. जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर थोडं जास्तसुद्धा तुम्ही पाणी सोडू शकता. तर आता हे मिक्स केल्यानंतर या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली जी आपण ग्रेव्ही बनवली आहे, तर कुकरचं झाकण आपल्याला लावून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला फक्त 2 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे. शिट्टी नाही करायची चौथी, फक्त 3च शिट्ट्या करायच्या आहे. आणि कुकर व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कुकर थंड झालेला आहे. आता भाजी बघून घेऊया. तर बघा भाजीचा रंग किती छान आलेला आहे. तर भाजी बघून घेऊया. तर बघा ग्रेव्ही जी आहे ती मी इतपत थोडीशी घट्टच केलेली आहे, कारण आमच्याकडे ही चपातीबरोबर खाणार आहे. जर तुम्ही भाताबरोबर खात असाल तर थोडा जास्त पातळसुद्धा तुम्ही रस्सा याला करू शकता. भाजी छान झालेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आहे आणि अशा प्रकारे चिरून घेतलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मी इथे. तर या दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात. मीडियम तिखट आहे, फार जास्त तिखट मिरच्या नाही आहे या. तर छान प्रकारे भाजी आपली झालेली आहे. आता भाजी जी आहे ती आपण सर्व करून घेऊया. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ही भाजी बनवा. जे खोबरं आपण गॅसवर डायरेक्ट भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे याला खूप छान टेस्ट आलेली आहे. तर तुम्ही ही जी भाजी आहे ही एकदा ट्राय नक्की करा. शिवाय आपण ही कुकरमध्ये बनवलेली आहे त्यामुळे वेळसुद्धा आपल्याला कमी लागलेला आहे भाजी बनवायला. तर ही होती माझी आजची रेसिपी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.